नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नागनाथ धायगुडे, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय. माझा विषय आहे राजकीय भूगोलातील गाभा प्रदेश. जगातील कोणत्याही देशाचा विस्तार एकदम झालेला नाही. हा विस्तार अनेक वर्षे सावकाशपणे होत आहे. प्रदेशाचा विस्तार होण्याची क्रिया कोणत्या तरी भागात होत असते. तो भाग म्हणजे त्या प्रदेशाचा मध्यवर्ती भाग असतो. प्रत्येक देशात किंवा राज्यात असा मध्यवर्ती किंवा अंतर्गत भाग असतो, त्यास गाभा प्रदेश असे म्हणतात. हा प्रदेश म्हणजे त्या भागाचं मूळ स्थान म्हणून ओळखलं जातं. गाभा प्रदेशाची संकल्पना सर्वप्रथम विटलेशी या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. गाभा प्रदेशाची व्याख्या विटलेशी या शास्त्रज्ञांच्या मतानुसार, एखाद्या केंद्रभागी असणारी दाट लोकवस्ती, वाहतुकीचे केंद्रीकरण, मुबलक साधनसंपत्ती असा असलेला एखाद्या प्रदेशाचा मध्यवर्ती भाग म्हणजे गाभा प्रदेश होय. हॉल या शास्त्रज्ञांच्या मतानुसार ज्या केंद्रभागापासून राज्याचा विस्तार व विकास झालेला आहे, तो भाग म्हणजे गाभा प्रदेश होय. रेनर या तज्ज्ञांच्या मतानुसार प्रदेशाच्या केंद्रभागी असलेला आणि ज्या प्रदेशाची ज्या ठिकाणाहून उत्पत्ती होते, त्यास गाभा प्रदेश असे म्हणतात. गाभा प्रदेशामध्ये वेगवेगळ्या सेवा सुविधांचा विकास झालेला असून या सेवा सुविधांवरच त्या प्रदेशाचा विस्तार होत असतो. गाभा प्रदेशाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य, प्राकृतिक पर्यावरणाची अनुकूलता. एखाद्या प्रदेशाचा मध्यवर्ती भाग जेथे प्राकृतिक किंवा नैसर्गिक पर्यावरण अनुकूल असते, म्हणजेच त्या प्रदेशातील भूपृष्ठ रचना, हवामान, मृदा, पाणीपुरवठा इत्यादी घटक मानवी जीवन व आर्थिक विकासाला पोषक असतात, अशाच ठिकाणी त्या प्रदेशाचा विस्तार होतो आणि त्यातूनच हा प्रदेश सर्व बाजूने विस्तारला जातो. गाभा प्रदेशामध्ये प्राकृतिक घटक हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो, कारण या घटकांवरच बाकीचे इतर घटक अवलंबून असतात. दुसरा वैशिष्ट्याचा भाग सुपीक मृदा. प्रत्येक गाभा प्रदेशात हा एक महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो, कारण सुपीक मृदेमुळे शेती क्षेत्राचा विकास होतो. या शेती क्षेत्रातून अन्नधान्य तसेच वेगवेगळ्या उद्योगधंद्यासाठी लागणारा कच्चा माल उत्पादित होत असतो. उदाहरणार्थ साखर करण्यासाठी ऊसाची लागवड केली जाते. भारताच्या उत्तरेला गंगा नदीच्या खोऱ्यांमध्ये तसेच सिंधू नदीच्या खोऱ्यांमध्ये, चीनमध्ये यांगस नदीच्या खोऱ्यांमध्ये एकंदरीत सुपीक मृदेमुळे गाभा प्रदेशाचा विकास झालेला आहे. तिसरा आकडा, मुबलक पाणी. पाण्याच्या उपलब्धतेमुळे गाभा प्रदेशात शेती, उद्योगधंदे व वसाहतीचा विकास झालेला आहे. ज्या ठिकाणी कायमस्वरूपी मुबलक पाणी असतं, त्या पाण्याच्या लगतच अनेक प्रकारचे उद्योगधंदे विकसित झालेले असतात. मानवी संस्कृतीचा उदय आणि विकास नद्यांच्या काठालगतच झालेला आणि त्यातूनच तो प्रदेश विस्तारला जातो. चौथा आकडा, कच्च्या मालाची उपलब्धता. वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल, याशिवाय त्या प्रदेशातील खनिजे व ऊर्जा साधने गाभा प्रदेशात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात, त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते. कच्चा माल हा उद्योगधंद्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. एखाद्या प्रदेशात साधारणपणे कच्चा माल कोणत्या प्रकारचा मिळतो त्यावरच उद्योगधंदे अवलंबून असतात. खनिजे ही साधारणपणे त्या प्रदेशातल्या खाणकाम व्यवसायाला जास्त पूर्ण महत्त्वपूर्ण प्राप्त करून देणारे असतात. या खनिजांवर आधारितच त्या ठिकाणी अनेक उद्योगधंदे विकसित झालेले असतात. उदाहरण द्यायचं झालं तर भारतातील छोटा नागपूरचा पठारी प्रदेश. पाचवं वैशिष्ट्य, दाट लोकसंख्या. गाभा प्रदेशात सभोवतालच्या प्रदेशांपेक्षा लोकसंख्या जास्त असल्यामुळे स्वस्त व कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात. ज्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळतो, ज्या ठिकाणी उदरनिर्वाहाची गरज पूर्ण करता येते, अशाच प्रदेशात लोक केंद्रीकरण होत असतात, लोकांचा कल असतो. त्या ठिकाणी एकंदरीत अनेक उद्योगधंद्यांना
वेगवेगळ्या प्रकारचे मजूर पुरवठा स्वस्त दराने उपलब्ध होतात. केवळ मजूर पुरवठाच उपलब्ध होत नाही तर अशा ठिकाणी विज्ञान व तंत्रज्ञानाची सुद्धा प्रगती झालेली पाहायला मिळते. आर्थिक विकास. गावा प्रदेशात वाहतूक, दळणवळण, उद्योगधंदे, व्यापार, बाजारपेठा, बँका आणि इतर आर्थिक कार्य इत्यादींची प्रगती झाल्याने हा प्रदेश विकसित झालेला असतो. गावा प्रदेशातला हा एक सर्वाधिक महत्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. ज्या घटकांवरच त्या प्रदेशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास झालेला असतो. उदाहरणार्थ शेती क्षेत्राच्या प्रदेशात, उद्योगधंद्याच्या प्रदेशात एकंदरीत आर्थिक विकास हा महत्वपूर्ण मानला जातो. गावा प्रदेशाचे प्रकार. गावा प्रदेशाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. नदी गावा प्रदेश. जगात अनेक देशांचा किंवा राज्यांचा विकास हा नदीच्या काठालगतच झालेला दिसून येतो. नदी किनाऱ्यालगतची सुपीक जमीन, सकल मैदान, मुबलक पाणीपुरवठा, जलसिंचन व जलविद्युतची निर्मिती यामुळे हा प्रदेश विकसित झालेला असतो. याच सर्व घटकांच्या विकासावरच शेती व उद्योगधंद्यांची प्रगती झालेली दिसून येते. उदाहरणार्थ उत्तर भारतातील गंगा नदीचे खोरे, चीनमधील यांगेसे नदीचे खोरे या प्रदेशात नदीच्या काठालगतच अनेक गावा प्रदेश विकसित झालेले आहेत. कृषी गावा प्रदेश. काही देशात गावा प्रदेशाचा विकास कृषी क्षेत्रामुळे झालेला आहे. कृषी क्षेत्रातील असणारी सुपीक जमीन, अनुकूल हवामान, पुरेसे तापमान व पर्जन्य त्यामुळे तेथे शेतीचा विकास झालेला असतो. उदाहरणार्थ उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, चीनमधील वयांगो नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश, पाकिस्तानातील सिंधू नदीच्या खोऱ्याच्या मैदानी प्रदेशात शेती क्षेत्राचा विकास झालेला आहे. विकसनशील देशांमध्ये कृषी गावा प्रदेशात एकंदरीत अनेक राज्ये किंवा प्रदेश विकसित झालेले आपल्याला दिसून येतात. खनिज गावा प्रदेश. काही प्रदेश खनिज संपत्तीने समृद्ध असतात. खनिजांवरच आधारित खाणकाम हा व्यवसाय विकसित होत असतो. एखाद्या प्रदेशात कोणत्या प्रकारची खनिजे सापडतात, ती किती प्रमाणात सापडतात त्यावरच खाणकाम हा व्यवसाय विकसित झालेला असतो. खनिजांवर आधारितच उद्योगधंदे स्थापन झालेले असतात. अशा उद्योगधंद्यांच्या परिसरात वाहतुकीची साधने विकसित झालेली असतात. उदाहरणार्थ भारतातील छोटा नागपूरचा पठारी प्रदेश. या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियातील कालगुर्डी आणि कुलगर्डी येथे सापडणाऱ्या सोन्याच्या खाणींमुळेच त्या प्रदेशाचा खनिजांवर आधारितच विकास झालेला आहे. सागर किनारे गावा प्रदेश. जगात समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशातून अनेक देशाचा विकास झालेला आहे. प्रत्येक देशाला हा समुद्र किनारा लाभलेला नसतो. ज्या देशाला एका बाजूने, दोन बाजूने, तीन बाजूने किंवा चारही बाजूने समुद्र किनारा लाभलेला असेल तर त्या देशाचा किंवा त्या राज्याचा विकास हा समुद्र किनारी गावा प्रदेश म्हणून ओळखला जातो. समुद्र किनाऱ्यालगतची असणारी जमीन ही उद्योगधंदे, व्यापार, वाहतुकीची जाळे इत्यादीसाठी अनुकूल असते. समुद्र किनारा हा दंतूर व खोल असल्यास तेथे बंदरांची निर्मिती होऊन जलमार्गाचा विकास होतो व व्यापाराला चालना मिळते. यातूनच मोठ्या प्रमाणात विदेशी व्यापाराची प्रगती होऊन आयात निर्यात वाढीस लागते आणि त्या देशाच्या एकूणच अर्थव्यवस्थेला मदत होत असते. जगामध्ये सागर किनारी गावा प्रदेशाचं उदाहरण द्यायचं झालं तर डॉगर बँक आणि ग्रॅड बँक ही दोन भूप्रदेश मत्स्य क्षेत्राच्या बाबतीत अग्रेसर आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी हा व्यवसाय विकसित झालेला आहे. या देशाची अर्थव्यवस्थाच मत्स्य क्षेत्राशी संबंधित आहे. याबरोबरच अर्जेंटिना, ब्राझील या दोन देशाचा जर विचार केला ही दोन देश सागर किनारे गावा प्रदेशातच विकसित झालेले आहेत. सरोवरीय गावा प्रदेश. काही देशांचा विकास सरोवरापासून झालेला आहे.
त्यामुळे या गावप्रदेशात शेती, उद्योगधंद्यांना लागणारा पाणी पुरवठा व सरोवरांचा जलवाहतुकीसाठी होणारा उपयोग यामुळे तो प्रदेश विस्तारित होत जातो. जगामध्ये काही खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत तर काही गोड्या पाण्याची सरोवरे आहेत. खाऱ्या पाण्याच्या सरोवरापेक्षा गोड्या पाण्याच्या सरोवरालगतच मोठ्या प्रमाणात गावप्रदेश विकसित झालेले आहेत. त्याचे कारण गोड्या पाण्याच्या सरोवराचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी, त्याचबरोबर उद्योगधंद्यासाठी, जलवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात होतो. जगामध्ये उत्तर आफ्रिकेतील व्हिक्टोरिया सरोवरापासून केनिया व युगांडा या देशाचा विकास झालेला आहे. हे देश व्हिक्टोरिया सरोवरापासूनच मोठ्या प्रमाणात विकसित झालेले दिसून येतात. हे नदी गावप्रदेश, कृषी गावप्रदेश, खनिज गावप्रदेश, सागर किनारे गावप्रदेश आणि सरोवरी गावप्रदेशाची उदाहरणे आहेत. धन्यवाद.